चला मित्रांनो, आपण बघतोय समोर आता गाडी झाली. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या नंदींची काय नाव? हा निल्या आणि तो सुंदर. हो, घरची गाडी आहे. निंबवली आणि मानखोर. मग आपला हा पहिला फिक्स असतो? फिक्स. ओके, तर आज शर्यत झाली, काय वाटतंय? खूप आनंद. आणि आपला बैलाचा कितवा गुलाल आहे? सलग या दोडीचा सहावा गुलाल. सहावा गुलाल आहे. ओके, आणि आज एक मेचा पारंपरिक अड्डा भरलाय आणि आता आपल्या बैलगाड्या क्षेत्राला चांगले सोन्याचे दिवस आले, त्याबद्दल काय बोलणार? बैलगाडी क्षेत्राला सोन्याचे दिवस आले तर खूप चांगला वाटतं. आणि आजचा मैदान बोलला तर एक नंबर उसाटणे वाल्याचं मैदान. आणि आपला जेव्हा घरी नंदी असतो तर दामणीला अजून कोणते वासर आहेत? नाही, एकच एक छोटा वासर आणि गाय. गाय बरोबर. आणि गोवंश बद्दल काय बोलला दादा? गोवंश म्हणजे आपला देवत आहे. देव आहे. आणि त्यांच्याबद्दल जे काय बोलतो ते कमीच आहे. बैलगाडा क्षेत्र चालू झाल्यामुळे काय फायदा आहे? शेतकऱ्याला चांगले दिवस आहे. आणि दादा, आपला जेव्हा हा नंदी घेतला होता तेव्हा म्हणजे कुठून खरेदी केलेला? नेरल मधून, मित्राकडून घेतला. मित्र. आणि दाती कसं आहे? आता सहा दाती. सहा दाती. आणि घेतला तेव्हा? घेतला तेव्हा आज. आणि दादा, मी जाऊ. आणि दादा जेव्हा घेतला तेव्हा किती दाती होता? आदत होता. छोटा वासर होता. ओके. आणि घरी असतो तेव्हा म्हणजे त्याचा खुराक बिराक कसा असतो? खुराक आपला दोन टाइम खुराक आणि मका. दोन टाइम खुराक आणि मका असतो. तर आता आपण इकडे येऊया. दादा नमस्कार. आपल्या नंदीचं नाव? सुंदर. कोणतं गाव? निंबवली. निंबवली. आणि आपल्या नंदीचा सहावा गुलाल आहे. आणि आपला नंदी घरी कसा असतो म्हणजे दावणीला जेव्हा असतो? दावणीला एकदम व्यवस्थित असतो. काही ओके. आणि घरच्यांची कशी साथ आहे? एकदम मस्त. आणि आपल्या आणि घरी जेव्हा दावणीला असतो तेव्हा अजून कोणते आपले बैल आहेत? अजून एक आहे. अजून एक. काय नाव त्याला? संग्राम. संग्राम. आणलाय? नाही, त्याला घरी. घरी. ओके. आणि जेव्हा आपण हा नंदी घेतला तेव्हा कसं त्याची खरेदी विक्री झाली? तो घेतला गावातूनच घेतला. हाकडून तेव्हा तो आदत होता. दुसरा आहे. बरं. आणि त्याला खाणं पिणं पोटी वगैरे कसं असतं? खाणं दोन टाइम खुराक असतो आणि हिरवा असतो. मका, ज्वारी, बाजरी आणि भांडी. आणि दादाच आपल्या नंदीने गुलाल घेतलाय तर बैलाचं आणि तुमचं कसं नातं आहे? बैलाचं म्हणजे आम जीव आहे बैलावर पहिल्यापासून. त्याला एक चापट पण अजूनपर्यंत मारले आम्ही. ओके. आणि मित्रांनी मंडळीबद्दल काय बोलत? मित्रमंडळी पण एकदम मस्त आहेत आमची. सगळी साथ देतात. आज बघतोय की शब्द तुम्ही सांगू नाही शकत असा खूप आनंद झालाय तुम्हाला. आनंद तर होतो. जीव पण जामला होतो बैलाला. बरोबर. आपल्या सख्या मुलाप्रमाणेच आपण आपला बैल जपतो. आणि बघतो त्या आनंद तुमच्या चेहऱ्यावर तो दिसतोच आहे. आणि अशीच गुलालची थाप तुमच्या पाठीवर पाठी कायम पडो. हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. आणि अशी तुमची जोड विजय होत राहो. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती.